Hello again, friends. First of all, thank you so much for listening. Friends, music is a nourishment to the soul. It's a magic potion that anyone can take and make his or her own. Vocal, instrumental, rhythm, anything. It has a potential to evoke emotions and change your internal self. Friends, I'm a proud worshipper of Indian Hindustani music. I strive to bring the best of any compositions or make my own. If you like my videos, friends, please like, share, subscribe. And don't forget to listen till the end because I'm going to give my aha moments for that particular rendition. Thank you again. तर मित्रांनो, आज मी एक नाट्यगीत सादर करणार आहे. युवती मना दारुण रण रुचिर प्रेम असे. संगीत मानापमान यातलं हे पद आहे. संगीत दिग्दर्शन गोविंदराव टेंभे यांचं आणि लीला आहे कृष्णाजी खाडीलकर यांनी. अनेक महान गायकांनी हे गाणं अतिशय उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की ज्याला टच करणं शक्यच नाही. माझ्यातर्फे एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. होप यू लाईक इट.
विजये तोचे शूर तोचे शूर तोचे शूर तोचे शूर तोचे शूर तोचे विजये तोचे हे शुभ यश मजाटे युवत मना दारुण रण रुचिर प्रेम से केले असे अमर मी झारे 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 युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से रण रुचिर प्रेम से रण रुचिर प्रेम से। मित्रांनो, मी काही नाट्य संगीतातली तज्ज्ञ नाहीये, पण एक दोन गोष्टी या पदाच्या ज्या मला आवडल्या त्या सांगायला मला खूप आवडेल। एकतर हा राग आहे हंसध्वनी, प्रामुख्याने किंवा कर्नाटकी संगीतात हा खूप प्रचलित राग आहे, पण तेवढ्याच रुचीने हा ऐकला आणि गायला जातो हिंदुस्थानी संगीतात सुद्धा। ह्याचं चलन असं आहे, ग रे सा नि प नि सा रे ग रे ग प नि सा ग रे सा नि ग रे सा नि प ग रे ग प रे ग रे सा नि प नि सा। खूपच मधुर हा राग आहे, तो मला खूप आवडतो। दुसरी ही जागा जी एक स्वर हलवून घेण्याची जागा जी नाट्यसंगीतात खूप वापरतात किंवा गातात, जो जसा स्वर गंधार हा ग हा स्वर घेतला तर त्याला रे आणि प हे स्वर जोडून तो स्वर ज्या पद्धतीने हलवला जातो, जसा की आ जागा मला खूप आवडते। होपफुली तुम्ही एन्जॉय केलं असेल मित्रांनो। थँक्यू।